Bye, Mama. हॅलो, नमस्कार. प्रगीत वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आत्ताची वेळ आहे ही संध्याकाळची वेळ आहे. तर संध्याकाळचं काम सुरू आहे. तर संध्याकाळी आपण सर्वजणच चहा दूध घेत असतो. तर आमच्याकडे आम्ही चहा घेत नाहीत, दूधच घेतो सर्वजण. तर मग टियाला पण आता दूध आणि बिस्किट देणं चालू आहे. आणि अशामध्ये आता खाते येते बिस्किट आवडीनं. तर मग बिस्किट खाऊ घालत असते आणि मग थोड्या वेळाने लगेच दूध पण पाजत असते तिला. तर पिते मग ती दूध. तर बघा कसं इकडून तिकडे तिकडून इकडे करत चालू आहे तिचं खाणं पिणं. आणि अशा पद्धतीचं तिचं नेहमीचं सगळ्याच गोष्टींचं खाण्याच्या पद्धती असतात. आज एक तुम्हाला आमची आवडती स्पेशल रेसिपी पाहायला मिळणार आहे, जी की आमच्या मिस्टरांची डिमांड होती. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा इथे चाललंय आमचं की आता पाऊसचं वातावरण आहे बऱ्यापैकी इकडे पुण्यामध्ये. तर मग कपडे वगैरे वाळले होते, तर ते सगळे कपडे आतमध्ये आणून घड्या वगैरे घालून ठेवते. आणि तोपर्यंत टियाचं चालू आहे तिच्या फेवरेट ब्लँकेटसोबत तिचं खेळणं. तिला ब्लँकेट खूपच प्रिय आहे आणि नेहमी ती त्यांच्यासोबत खेळत असते. बघा काय चालू आहे. त्यानंतर मग थोडंसं सामान लागणार होतं, त्यासाठी मग आम्ही दोघी बाहेर गेलो होतो. आणि मग बाहेरून थोडंसं सामान खरेदी करून घरी येणार होतो. मग घरी आल्यानंतर तयारी चालू होती आमची, ती म्हणजे स्वयंपाकाची. तर मग इथे मी आज जी रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे आहे वरण फळं. म्हणजे आमच्याकडे तरी वरण फळं म्हणतात, तर याला बरेच असे नाव आहेत. तर मी कुकर लावलेला आहे, म्हणजे त्यामध्ये डाळ शिजायला टाकलेली आहे. आणि इकडे माझं त्याचं कणिक मळणं चालू आहे. तर यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे गव्हाचं पीठ मी छान असं घट्टसर मळून घेतलेलं आहे. याला चक्कोल्या, डाळ फळं, वरण फळं अशी भरपूर नावं आहेत. तर इकडे डाळ माझी शिजली होती आणि आता आपल्याला ही डाळ फोडणी घालायची आहे, त्याचं वरण बनवायचं आहे. बघा मी पातेलं गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे जिरे, मोहरी, कढीपत्ता. त्यानंतर लसूण घालायचं आहे, बारीक करून मी लसूण घातलेलं आहे. आणि हिंग पण घातलेलं आहे, कारण हिंगामुळे हे सगळं जे बनवलेलं असतं ते पचायला मदत होते. त्यानंतर मग टोमॅटो आणि मिरचीचे काप घातलेले आहेत छान असे. तर हे सगळं आपल्याला टोमॅटो यामध्ये बारीक चांगले मिक्स होऊ द्यायचे आहेत, म्हणजे बारीक होतात छान. आणि मग साधारण हे 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. आणि त्यानंतर मग जी डाळ आपण शिजवलेली आहे, तर ती डाळ आपल्याला पातळ अशी यामध्ये घालायची आहे. म्हणजे आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे, कारण आपण जे कणिक मळलं आहे त्याचे आपण असे काप करून यामध्ये नंतर घालणार आहोत, त्यासाठी पातळ ठेवायची. तर अशा पद्धतीने मी माझं घातलेलं आहे. आणि यामध्ये मग नंतर आता वरून मी घालणार आहे थोडंसं लाल तिखट, आपल्या चवीनुसार मीठ आणि हळद घातलेली आहे. तुम्हाला जर अजून कुठला मसाला वाटत असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता. आणि त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडीशी शिल्लक ठेवलेली आहे की नंतर परत वरतून अजून टाकायची आहे. तर हे अशा पद्धतीने आपली डाळ चांगली उकळू द्यायची आहे. एक 5-10 मिनटं ठेवलं गॅसवरती की मग ही चांगली उकळते. तर मग डाळ इकडे उकळायला ठेवली, तोपर्यंत मग इकडे आपल्याला जसं आपण चपाती बनवतो तशा पद्धतीने छान असे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आणि चपाती एक लाटून घ्यायची आहे. त्यानंतर मी अशा पद्धतीने याचे काप बनवून घेत आहे स्पूनच्या साह्याने. तर तुम्ही पण अशा प्रकारे काप बनवू शकता, किंवा कोणी कोणी डायरेक्टली छोटे छोटे गोल करून गोलाकार पण टाकतात. तर आपल्या आवडीनुसार आपण याचे असे काप बनवून यामध्ये मी आता घालत आहे. तर हे जे वरण आहे ते उकळलेलं आहे, तर यामध्ये मग मी आता हे सगळे काप घालून घेते. आणि मग आपल्याला अशा पद्धतीनेच सर्व कणिकचे गोल गोल चपाती लाटून त्याचे काप बनवून यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर हे बघा, हे नंतर आपल्याला सतत लक्ष देऊन इकडे हलवून घ्यायचं, कारण ते जे सगळे काप आहेत ते एकमेकाला चिटकतात, त्यामुळे आपल्याला याला सारखं हलवत राहायचं आहे.
तर अशा पद्धतीने मी आता सगळं जे बाकीचे कणिक होतं त्याचं सगळ्या ह्याच्या चपात्या लाटून छान असं बनवून घेते सगळे काप आणि यामध्ये घालत आहे. तर बघा मध्ये मध्ये टिया पण दिसत असेल थोडीशी, येते मध्ये मध्ये, नंतर नंतर ती पण मागत होती. अशा पद्धतीने माझे सर्व वरणफळं बनवून झालेले आहेत आणि शेवटी पण मी वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, म्हणजे अजून खूप छान आणि टेस्टी लागतात. तर बघा तुम्हाला आवडली की नाही रेसिपी नक्की सांगा. तर मी त्या आता एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत कारण आता जेवणाचा टायमिंग झालेला आहे रात्रीचा आणि खूप छान लागतात. आणि त्याचसोबत इकडे मी बनवलेले आहेत मूग वडे आणि त्यासोबत आहे हे सॉस आणि मायोनीज. तर जसं आवडतं तसं त्या पद्धतीने खायचं. आणि वरणफळासोबत घेतलेलं आहे मी लोणचं खायला आणि त्यासोबत मस्त वरून तूप घातलेलं आहे. तर मस्त असे वरणफळं आता गरमागरम खूप छान लागतात. दोन दिवसानंतर तुमची डिमांड पूर्ण केली, काय म्हणणं आहे तुमचं? कसली डिमांड? वरणफळाची म्हणली होती. कशाची? तुम्हालाच माहिती तुम्ही काय ऑर्डर दिली होती आम्हाला बनवायला. वरणफळासोबत कोथिंबीर वड्या दिसतात मला. नाही कोथिंबीर वड्या नाही बनवल्या मी. थंड झाले आता मग लेट आल्यानंतर काय करणार, त्याच्यासाठी ऑफिस वरून लवकर यावं लागतं. एवढा वेळ मग काय कस करणार आम्ही? ऑफिस असतं ते, कधी लवकर कधी उशीर होत असतो. तरी मी परत थोडा वेळ थांबले होते, लेट केला मी पण बनवायलाच त्यामुळं. तूप टाकलंय का याच्यावर? हो टाकलंय ना. मिक्स करा सगळं. टियाने खाल्लं का? टियाने नाही खाऊ घालायचं आहे टियाला. बर खातो मी खाऊ घालते तिला. छान झालेलं आहे, खूपच छान झालेलं आहे. मग कसं थोडस थंड झालं त्याच्यामुळे गरम गरम जी क्रेविंग होती वरणफळ खायची तीही झाली. ती थोडी देन झाली आणि त्यातल्या त्यात आता ती खूपच आगाव झाली आहे. नुसतं हेच देन तेच दे आहे का? बघा काय पाहिजे, हे पाहिजे, हे पण नाही, काय पाहिजे, हे पाहिजे, असं पकडायचं फोन. आला 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 या 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 इथे आला. आता तरी जास्त वेळ लावू नका, मग पटपट खा, अजून थंड होतील नाहीतर. पटपट खायला तेवढी भूक तर पाहिजे ना. भूक नाही आज कस काय काय खाल्लं होतं? माझा बर्थडे होता एकाचा, आम्ही समोसे चिप्स ढोकळा आणि केक खाल्लाय. मज्जा आहे मग तुमची, रोजच काय ना काय खायला भेटते. रोज नाही कधीतरी बर्थडे कसा असतो. जय बेचैन, जय पप्पा आहे ना, जय थांब, बंद झालं बंद झालं, थांब थांब थांब, लव 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 लव. आला चला मग अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथेच संपतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक आणि कमेंट करून कळवा. चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत सर्वांना बाय बाय करा. बाय बाय कर दिया. बाय चला.